विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत आपण मागील इयत्तेची उजळणी असणारे व्हिडिओज बघून अभ्यास केला आजपासून आपण इयत्ता पहिलीच्या अभ्यासास सुरुवात करूया सर्वांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेतून मिळालीच असतील चला तर मग इयत्ता पहिली मराठी बालभारतीचे पु पाठ्यपुस्तक काढा बरं पटकन बघा प्रत्येकाने पुस्तकाचे मुखपृष्ठ बघा बरं काय दिसतंय तुम्हाला बघा एका मोठ्या झाडाखाली टीचर उभ्या आहेत पुस्तकात बघत आहेत आणि बाजूला एक फडा आहे खाली काही खुर्चीवरती मुले आणि मुली मुले आणि मुली बसलेली दिसत आहेत तसेच प पाठ्यपुस्तकाच्या डाव्या बाजूला गोलामध्ये एक मुलगा व एक मुलगी अभ्यास करताना दिसत आहे पाठ्यपुस्तकाचे नाव आहे मराठी बालभारती इयत्ता पैली बघा टीचरांच्या बाजूला एक मोठे झाड आहे त्या मोठ्याच झाडाखाली हा वर्ग भरलेला आहे त्या झाडावरती एक खारुताई चढताना दिसत आहे तसेच एक ससा गाजर खातानासुद्धा दिसत आहे बाजूला सर्वीकडे अगदी हिरवळ हिरवगार असा निसर्गरम्य परिसर आहे काही फुले आहेत पाणी आहेत झाडाची हिरवीगार आहेत अशा निसर्गरम्य वातावरणात अभ्यास सुरू आहे चला बरं पुढील पेज बघा बरं बघा पुढील पेजवरती टीचरांनी बघा फळ्यावरती चित्र काढलेलं आहे ते कसलं आहे बरं चित्र सांगा बरं बघा काही मुलांना त्या चित्राचं नावसुद्धा येत आहे म्हणून त्यांनी हातवरती बोटवरती केलेलं आहे सर्व मुलं अगदी छानपैकी एकमेकांशी चर्चा करत आहे आणि बघा बऱ्याच मुलांना या चित्राचं उत्तरसुद्धा येत आहे त्या पुढील पेजवरती बघा काय आहे पुढच्या पेजवरती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे हे पुस्तक पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी कोणकोणत्या तया तज्ज्ञ व्यक्तींनीची मदत झालेली आहे तसेच कागद कोणत्या प्रतीचा वापरलेला आहे तसेच संयोजन चित्रकार मुखपृष्ठ मुद्रणाल देश मुद्र कसं तसेच प्रश प्रकाशक विवेक उत्तम गोसावी या सर्वांची निर्मिती कोणी कोणी केलेली आहे हे सर्व या पेजवरती दिलेलं आहे चला तर मग पुढील पेज उघडा बरं बघा पुढील पेजवरती भारताचे संविधान उद्देशिका दिलेली आहे <coughs> पुढील पेजवरती बघा बरं पुढील पेजवरती राष्ट्रगीत आणि आपल्या भारताची प्रतिज्ञा दिलेली आहे त्या पुढील पेजवरती बघा बरं बघा पुढील पेज पेजवरती प्रस्तावना दिलेली आहे बघा या पाठ्यपुस्तकाची प्रस्तावना दिलेली आहे तुम्ही बघा बालमित्रांनो तुम्ही पहिलीत आलात तुमचे मनापासून स्वागत इयत्ता पहिलीचे मल मराठी बालभारती हे पाठ्यपुस्तक तुमच्या हातात देताना खूप आनंद होत आहे इयत्ता पहिली म्हणजे शिक्षणाची सुरुवात शिक्षणाचा पाया हा पाया भक्कम होण्यासाठी तुम्हाला आपली मराठी भाषा चांगली बोलता वाचता आणि लिहिता यायला हवी आत्तापर्यंत तुम्ही घरी आणि घराबाहेर मराठी भाषा ऐकलीत मराठीत बोललात आता तुम्हाला वाचायला आणि लिहायला शिकायचे आहे तुमचे शिकणे रंजकतेने आनंददायी पद्धतीने आणि सहजतेने व्हावे यासाठी या पाठ्यपुस्तकाची रचना चित्रमय आणि कृतींवर आधारित अशी करण्यात आलेली आहे बघा या पाठ्यपुस्तकामध्ये गाणी आहेत ती सगळ्यांनी मिळून म्हणताना तुम्हाला खूप मज्जा येईल तसेच इथे गोष्टीसुद्धा दिलेल्या आहेत त्या गोष्टी ऐकताना सांगताना मोठ मोठी धम्मा धम्माल वाटेल तुम्हाला चित्रावरून गोष्टी तयार करून त्या मित्रमैत्रिणींना सांगताना तुम्ही अगदी रमून जा चित्रे पाहून गप्पा मारताना तुमचे अनुभव ऐकताना सर्वांना खूप गंमत वाटेल भाषेतील शब्द अक्षरे शिकण्यासाठी तुम्हाला आवडणारी खूप रंगीत चित्रे या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत चित्रांवरून शब्द आणि अक्षरे शिकताना तुम्हाला नक्कीच गंमत वाटेल ऐकायचे पाहायचे आणि म्हणत म्हणत मजेत वाचायला शिकायचे आहे गिरवत गिरवत लिहायला शिकायचे सरावातून ते पक्के करायचे सारे काही अगदी मजेत शिकायचं आहे तुम्हाला इथे शब्दांचे काही खेळसुद्धा दिले आहेत ते खेळत खेळत भाषा शिकायची आहे शब्द वाक्ये वाचता वाचता पाठ वाचायची आहेत आणि हसत खेळत नवीन पाठ तया तयार करायचेसुद्धा आहेत या सगळ्यांमधूनच स्वतःचे स्वतः शिकण्यातील मोज तुम्ही अनुभवाल या पाठ्यपुस्तकातील गाणी गोष्टी चित्रवाचन अक्षरगट वाचनपाठ आणि इतर कृती यासाठी क्यू आर कोड दिले आहेत त्याद्वारे मिळणारी माहितीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल पहिलीच्या वर्ष संपता संपता तुम्ही खूप छान बोलायला शिकाल चांगले वाचायला आणि सुंदर लिहायलाही लिहायलाही शिका शिकाल मित्रमैत्रिणींनो आनंदाने शिकत शिकत खूप मोठे व्हा यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा त्या पुढील पेजवरती भाषाविषयक अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे बघा अध्ययन आणि अध्यापन ही क्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांना कोणकोणते शिक्षकांनी कोणते अनुभव द्यावेत आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या कृती कराव्यात हे सर्व इथे दिलेले आहेत त्या पुढील त्यानंतर पुढील पेजवरती बघा पाठ्यपुस्तक समजून घेताना म्हणजे पाठ्यपुस्तकाची प्रस् प्रस्तावना दिलेली आहे थोडक्यात पाठ्यपुस्तकामध्ये काय काय आहे हे सर्व या सर्व गोष्टीचा याच्यामध्ये आढावा दिलेला आहे बघा शिकणे ही क्रिया प्रक्रिया म्हणजे जन्मापासूनच सुरू होते घर कुटुंब यांच्यातील आंतरक्रियांमधून मूल शिकण्याचा प्रयत्न करते श्रवण व अनुकरण याद्वारे मूल शिकतच असते पण हे शिक्षण अनौपचारिक असते इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यापूर्वीच मुलांचे मन कळत नकळत घर कुटुंब परिवार यांच्याशी जोडले जात असते तेथील अनुभव निरीक्षण श्रवण यामुळे मूल हळूहळू व्यक्त होण्याचे तंत्र अवगत करते भाषा शिक्षणात मुलांच्या या पूर्वज्ञानाची मदत घेणे आवश्यक असते चित्र स्वर ध्वनी हे मुलांकडे अमूर्त स्वरूपात असतातच ते मूर्त स्वरूपात आणण्यासाठीची प्रक्रिया शिकणे या व्याख्येत बसवता येईल औपचारिक भाषा शिक्षणाची सुरुवात अक्षर ओळख यापासून करताना ती प्रथम शब्दापासूनच करणे हितावय असते शाळेत येण्यापूर्वीच मुलाने भाषा बोललेली ऐकलेली असल्यामुळे शब्द व त्यांचे अर्थ यांच्या परिचया परिचयाचे असतात म्हणून त्या शब्दांचे सहज आकलन होते परिसरातील शब्द हे परिचयाचे असल्यामुळे लेखन वाचन शिकण्याच्या सुरुवातीच्या काळात ते वापरले तर त्यांचे ज्ञान हे मुलांच्या पूर्वज्ञानाशी जोडले जाते व आकलनाची प्रक्रिया सुलभ होते या मूलभूत तत्वांच्या आधारे आधारे आधार घेऊन इयत्ता पहिलीच्या या पाठ्यपुस्तकाची मांडणी केली आहे जवळ किती व कोणत्या शब्दांचा साठा आहे याचे सव सर्वेक्षण करून कोणकोणती कौन अक्षरे मुलांच्या सतत कानावर पडतात कोणती अक्षरे अधिक वापरली जातात यावरून अक्षरगट तयार करण्यात आले आहेत या पाठ्यपुस्तकामध्ये सोप्याकडून कडून अवघडाकडे ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्रांचा वापरसुद्धा केलेला आहे तसेच अर्थपूर्ण गाणी अभिनय गीते अक्षर ओळख गीते तसेच भरपूर आकर्षक व भरपूर चित्रे दिलेली आहे छोटे छोटे वाचनपाठ चित्रकथा चित्रवाचन स चित्रमालिका पूर्णविराम व प्रश्नचिन्ह यांची ओळख या सर्वांचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे हे पाठ्यपुस्तक नक्कीच विद्यार्थ्यांना आवडणार व त्यांचे भावविश्व समृद्ध करणारे ठरेल पाठ्यपुस्तकाची मांडणी जर तुम्ही बघितली तर इयत्ता पहिलीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना अपेक्षित क्षमता व त्या अनुषंगाने येणाऱ्या अध्ययन निष्पत्ती यांचा विचार केला आहे शिक्षकांनी अध्यापन सुरू करण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करावा बघा ह्या पाठ्यपुस्तकाची जर मांडणी तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये माझे पान सारे सारे गाऊया अक्षर ओळख वाचन पाठ सहभागी वाचन प्रकट वाचन शब्दखेड आणि कार्यात्मक मांडणी या प्रकारे हे सर्व घटकांचा मिळून पाठ्यपुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे बघा पुढील पेजवरती बघा जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला माझे पान दिसेल माझे पान म्हणजेच तुमचे स्वतःचे पान विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुम्हाला चित्रात काय दिसत आहे बरं त्या चित्रामध्ये काही प्राणी दिसत आहेत पण त्यांना रंग दिलेला आहे का नाही दिलेला आहे आणि मध्ये एक गोलसुद्धा दिसत आहे त्या गोलामध्ये तुम्हाला जे आवडेल ते चित्र तुम्ही काढायचं आहे आणि त्या चित्राला रंगसुद्धा द्यायचा आहे आणि जे प्राणी दिसत आहेत त्यांनासुद्धा तुम्ही रंग द्यायचा आहेत त्यानंतर हा तुमचा काय झाला होमवर्क झाला तसेच पुढील पेजवरती तुम्हाला सारे सारे गाऊ या यामध्ये अग्गोबाई ढग्गबाई ही कवी ही एक कविता दिलेली आहे म्हणजे एक प्रकारचं ते गाणंच आहे ते एक वेळेस मी तुम्हाला म्हणून दाखवते नंतर तुम्ही ते घरी बोलून पाठ करून टाकायचं आहे मग चला करूया का गाण्याला सुरुवात अग्गबाई ढग्गबाई अग्गबाई ढगबाई लागली कड अग्गबाई ढगबाई लागली कड ढगाला उन्हाची केवढी झड थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगबाई ढगबाई, वारा वारा गरा गरा सो सो सुम ढोल्या ढोल्या ढगा ढुम 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 विजबाई कशी अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चमचम छडी अग बी ढगबई अगबाई ढगबाई लागली कड ढगाला उन्हाची खेवडी झड थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगब ढगबई खोल खोल जमिनीचे उघडूनदार बुडबुड बेटकाची बडबड फार खोल खोल जमिनीचे उघडून दार बुडबुड बेटकाची बडबड फार डुंबायला डबक्याचा करूया तलाव साबू बिबू नको थोडा चिखल लगाव अगबाई ढगबई अगब ढगबई लागली कड ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगबाई ढगबाई ढगबाई. अग सर्वांनी ही कविता बोलायची आहे आणि पाठ करून टाकायची आहे हाच तुमचा आजचा अभ्यास